नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर आजची रेसिपी म्हणजे उपवासाचे पदार्थ आणि त्यामध्ये आपण बनत आहोत केळीच्या पिठापासून मसाले भाकरी आणि टम्म फुगलेल्या अशा मसाली मस्तपैकी गरमागरम पुऱ्या बनवायला ज्याप्रमाणे सोपी रेसिपी आहे त्याप्रमाणे खायला देखील हा पदार्थ खूप चविष्ट असतो तर फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि येणाऱ्या उपवासासाठी हा पदार्थ नक्की घरी ट्राय करा तर सगळ्यात आधी आपण घेऊया केळीचं पीठ म्हणजे पाच भाकरी होतील एवढं पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपण असे काही पदार्थ घालू ज्यामुळे भाकरीची टेस्ट वाढेल तर हा आहे साबुदाणा एक वाटी साबुदाणा घेतला आणि साबुदाणा हा भाजलेला आहे आणि भाजून थंड केलेला आहे आता त्याला आपण जारमध्ये टाकू आणि त्याचं पीठ बनवून घेऊ इथे आपण साबुदाणा भाजलेला वापरत आहोत त्या कारणाने पीठ पटकन होते काहीच वेळ लागत नाहीत बघा अगदी बाहेर मिळतं त्याप्रमाणेच पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ मी मोजून घेणार आहे जरी एक वाटी साबुदाणा होता तरी एकच वाटी इथं मी पीठ वापरत आहे त्याचप्रमाणे दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो, तो म्हणजे भगर आणि भगर ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि भगरलाही आपण मिक्सर जारमध्ये वाटू त्याचं पीठ करू त्याआधी यात आपण घालूया एक चमचा जिरं म्हणजे चव छान मिळेल तर आता हिलाही आपण वाटून घेऊ आणि पीठ बघू शकताय तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे आणि जिरा यात वाटल्या गेल्याने चव छान मिळेल तर बघा हे पीठ यात टाकून घ्यायचं आहे याच्यासोबतच आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजलेले शेंगदाणे मस्तपैकी मिक्सीजारमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि त्याचं ते कूट यात आपण टाकून देऊ तर तीच वाटी आहे एक पूर्ण वाटी यात टाकलेली आहे आता एक कच्चा बटाटा घ्या त्याला व्यवस्थित सोलून घ्या आणि त्याला व्यवस्थित असं किसून घ्या म्हणजेच आपण किसलेला बटाटा यात टाकल्याने वाक छान येईल तर आता बटाटा किसून झाला आहे यात टाकायचं आहे तिखट कारण इथं आपण केळीची भाकरी आणि पुऱ्या मसाले बनवत आहोत त्यासाठी तिखट घालणं गरजेचं आहे त्यासोबत एक चमचा घाला सेंधव मीठ उपवासासाठी खास हे मीठ मिळतं तर आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपण इथं बटाटा किसून टाकला आहे तो व्यवस्थित पिठामध्ये मुरला गेला पाहिजे त्यासाठी पाच मिनटं याला व्यवस्थित असं मिक्स करत राहा नंतर आपण थोडं थोडं पाणी घाला त्याला मळून घेऊ आणि मळण्याची पद्धत आपली नेहमी जशी कणिक मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे बघा काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात हे मळून झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी नेहमी जशी आपण भाकरी बनवतो त्यानुसारच मळायचं आहे तर हे तयार आहे आता याची भाकरी बनवायला थोडासा गोळा याचा तोडून घेते ज्याप्रमाणे आपण भाकरी थापतो त्यानुसार देखील हे भाकरी बनते किंवा बन ही भाकरी तुम्ही लाटून बनवली तरीही छान बनते तर आता मी ही थापून बनवत आहे त्यासाठी मी परातीमध्ये पीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं थापून घेत आहे तर बघा मंडळी थापताना एक लक्षात घ्या मध्यभागी जाडसर ठेवू नका इव्हनली प्रत्येका ठिकाणी प्रेशर देऊन ही अगदी एक समान थापून घ्या जशी आता ही भाकरी थापून झालेली आहे आता याला आपण शेकू तर शेकताना आता हिला गरम तवा पाहिजे म्हणजे तवा अगदी गरम असेल तेव्हाच यावर टाकायचा आहे तर मोठा गॅस आहे सध्या आणि आता याला पाणी लावून घेऊ जसं आपण नेहमी भाकरीला पाणी लावतो त्यानुसारच ही भाकरी बनते तर पाणी लावून झालेला आहे आणि काही वेळात वरचा पाण्याचा भाग सुकलेला असतो तेव्हा आपण याला पलटी करून घेऊ आणि पलटल्यानंतर खालची बाजू मस्तपैकी छान खरपूस अशी भाजली गेली आहे तेव्हा आपण त्यावर तेल टाकू तर अशाच प्रकारे भाकरीला दोघं साईडने तेल लावत आलटून पालटून शेकून घ्यायची आहेच काहीच वेळ लागत नाही अगदी लाटून देखील केली ही भाकरी तर एक ती छान अशीच बनते तर बघा ही पहिली भाकरी आपली छान खरपूस भाजून तयार आहे अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी तयार करून घेते आणि ही भाकरी मसाली असल्याकारणाने अशीच जरी गरमागरम तुम्ही खाल्ली तरी खूप चविष्ट लागते तर नक्की ट्राय करा आता पुढे जाऊ म्हणजेच आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहे अजून तर बघा एक छोटा गोळा मी तोडलेला आहे आणि त्याला आता तेल लावून घेऊ आणि लाटून घेऊ म्हणजे जशी पुरी लाटतो नेहमी तसहज पण ही जी पुरी असते ती थोडी जाळसर लाटावी लागते ज्याप्रमाणे आपण कळण्याच्या पुऱ्या करतो त्याप्रमाणे तर बघा पुरी अगदी दोन मिनटात लाटून झालेली आहे आता हिला आपण तळून घेऊ त्यासाठी मी तेल ठेवलेलं होतं आधीच आणि तेल छान गरम झाल्यानंतर यात मी पुरी टाकलेली आहे सुरुवातीला जास्त याला हलवू नका ती आपोआपच वर येणार जशी आता ही आली वर तशी मीला पलटते आहे आणि दिसायला असं वाटतं आहे की ती फुगणार नाही पण अगदी शेवटच्या वेळेला ही पुरी फुगते तर बघा किती मस्त हिटम अशी फुगलेली आपली पुरी तयार झालेली आहे अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार तर मंडळी कशा वाटल्या आपल्या ह्या मसाली केळीच्या पिठाच्या पुऱ्या आहेत ना अगदी मस्त तर पटकन लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता येणाऱ्या उपवासाला म्हणजे नवरात्रीला बनवा अशा केळीच्या मसाली पुऱ्या व भाकरी तर चला भेटूया आपल्या पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर